अत्याचाराला बळी पडलेल्या बालिकेचं पुनर्वसन करण्यात येऊन तिला 50 लाखाची मदत करावी आणि गुन्हेगाराला फाशीची शिक्षा होण्यासाठी खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालविण्यात यावा. आदी मागण्यांच्या पूर्ततेसाठी नागाळा बालिका अत्याचार संघर्ष समिती व सर्व समाजाच्या वतीनं तहसील कार्यालय समोर धरणे आंदोलन करण्यात आले. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. घटनेच्या पश्चात कोणत्याही उच्च पदस्थ अधिकारी किंवा लोकप्रतिनिधींनी अत्याचारग्रस्त बालिकेच्या कुटुंबियांचे सांत्वन केले नाही. ही बाब निषेधार्य असून या प्रकरणाकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचं दिसून येत असल्यानं या प्रकरणात पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी सर्व समाजातून मागणी केल्या जात आहे. या धरणे आंदोलनात तेली समाजाचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत खनके, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोष रावत, बाजार समिती सभापती तथा काँग्रेस तालुकाध्यक्ष घनश्याम येनूरकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गंगाधर कुंघाडकर, पंचायत समिती सदस्य संजय मारकवार, नगर परिषद बांधकाम सभापती महेंद्र करकाडे, बाजार समिती संचालक राकेश रत्नावार यांच्यासह शेकडोच्या संख्येनं युवक सहभागी झाले होते. धरणे आंदोलनानंतर माजी आमदार देवराव भांडेकर आणि सूर्यकांत खनके यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना मागण्यांचं निवेदन सादर केलं. मुलगा नागाळा येथे 5 वर्षी ज्या मुलीवरती अत्याचार झाला त्याच्या निषेधार्थ संबंधा मिळाले. त्या ठिकाणी नागाळा बालिका अत्याचार संघर्ष समितीद्वारा धरणे आंदोलन आयोजित केलं होतं. सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी आले होते आणि मुलीला न्याय मिळायला पाहिजे, सदर न्यायालयात पूर्ण फास्ट ट्रॅकने चालला पाहिजे, मुलीचं पुनर्वसन झालं पाहिजे, मुलीचं शासनाने शिक्षणाची सोय केली पाहिजे, कुटुंबाला संरक्षण दिलं पाहिजे आणि समाजात पुन्हा अशी घटना घडणार नाही आपल्याला दत्तक घ्यावी आणि त्याचा कुटुंबाचं पालन पोषण जबाबदारी घ्यावी याच्याकरता आम्ही या आंदोलनात केलेला आहे. करण्यासाठी आम्ही इथे जमलेलो आहोत. शासनाला जे आम्ही मागणी केलेली आहे त्याच्यात लवकरात लवकर शासनाने त्या मागणीकडे लक्ष द्यावं आणि त्या मुलीला झालेल्या अत्याचारावर जो पण काही कायद्याच्या नुसार करता येणार आहे तितकं फास्ट रिलीफ करून सगळं त्यांनाही द्यावं. आर्थिक परिस्थिती त्यांची हालातीची आहे, त्यांना आर्थिक मदत जितक्या लवकर देता येणार त्यांनी देण्यात यावं. याचसाठी आम्ही आज निषेध करायला इथे सगळं म्हणणार आहोत. सगळ्या समाजाच्या लोकांनी आम्ही इथे जमा झालो. उद्या नागाळा येथे जे अमानवीय घटना घडली त्या घटनेच्या निषेधार्थ आज सर्व समाजाच्या लोकांनी या ठिकाणी निषेध नोंदवलेला आहे आणि या निषेधाच्या माध्यमातून प्रशासनाला आणि सरकारला निवेदनं दिलेली आहेत. यापूर्वी या घटनेची निवेदनं सरकारला दिलेली आहे परंतु सरकारने अजून त्यावर कुठलीही कारवाई केलेली नाही. त्यांनी ही घटना केलेली आहे, जो नराधाम आहे त्याला सरकार त्याला प्रशासनाने पकडलेलं आहे पण त्याच्यावर कुठल्या प्रकारची काय कारवाई झाली अजून त्याची कुठली माहिती आम्हाला निवेदनाचे आम्ही ते दिलेले निवेदन त्या माध्यमातून आम्हाला दिलेली नाही. आमचं सगळ्यांचं म्हणणं सगळ्या समाजाच्या वतीनं असं आहे की त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई व्हावी.